देवी आईनं ऐकलं माझा, माझ्या गौरीला जयदीपची उष्टी हळद लागली. हे पण तू अर्ध्या हळकुंडाने पिवळी हो नकोस, अजून दोघांचं लग्न लागलेलं नाही, तर ते कसं होणार? त्याचा प्लॅन आहे माझ्याकडे. काय प्लॅन आहे? आदिराजच्या घरासमोरच मांडव आहे, त्याच मांडवात लग्नाचे सगळे विधी होणार. बरोबर बरोबर. पण तुझ्या मनात काय आहे? सांगते, आदिराज लग्नाच्या आधी मारुतीच्या दर्शनाला जाईल, वाजत गाजत सगळे पाहुणे वरातीत असतील, म्हणजे इथे गर्दी कमी असणार. पाहुणी एकटी कशी पडेल ह्याची आपण व्यवस्था करायची, आणि तिच्याजवळ कोणी नसताना आपण तिला पळवून न्यायची. बरोबर. लय भारी आयडिया. म्हणजे तिच्या जागी भोल्यावर तू उभी राहणार? हो माई. अग पण तुझा चेहरा दिसणार की? त्याच काय? अरे ते पदरानं चेहरा दाखतील, आणि एवढ्या गडबडीत काय करणारच नाही. अनशंका आली तर? हे बघ, शंका नाही आली तर आमचं लग्नच होईल ना, आणि शंका आली तरी पाहुणी अधिराजचं लग्न टळेल. हा, आणि आपल्याला अजून टाइम मिळेल राजदाला तो जयदीप असल्याची ओळख पटवायला. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तुझी कल्पना लई चांगली आहे बघ, असंच कर. देवी आईचा आशीर्वाद आहेच आपल्या पाठीशी, ही काय बी चुकीचं घडू देणार नाही. तीन वेळा खात्री करून घेतली मी, तीन वेळा. ही शंका डोकं वर काढतेच आहे. हे योगायोग असेल हा, पण मी रिस्क नाही घेऊ शकत आता. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज, अगदी सहज घडताना दिसतायत मला. त्या आदिराजची उष्टी हळद नित्याला लागताना दिसते, पण तरीही मी काहीच करू शकत नाही. मॅडम साहेब, काय झालं? काही झालं नाहीये, करायचंय. काय? आत्ताच्या आत्ता जा, मी त्याला गायब कर. अशा ठिकाणी तिला नेऊन ठेवायचंय, या लग्नाची मंगलाष्टक सुद्धा तिला ऐकायला केली पाहिजे. कळलं? होय, चालते. मला लागतो कामाला. हे काम जर नाही झालं ना, तर माहिती मी काय करेन? नाही नाही, मी करतो काम. जा तुम्ही. ऐक, गेल्या जन्मात त्या गौरी आणि जयदीपला मी वेगळं करू शकले नाही. मरताना पण एकत्र होते, पण आता नाही. आता जर हे गौरी आणि जयदीप असतील ना, तर त्यांना एकत्र येऊ देणार नाही. शाह.